आता इमिजिएट कोल स्टॉप करणे इमिजिएट जरी होणार नाही कारण का आपली मॉर्निंग पीक आणि इव्हिनिंग पीक आपला जे लोड कर्व आहे ती आपल्याला लोड मॅनेजमेंट करताना एनर्जी कॅनॉट बी स्टोअर तर एनर्जी स्टोरेजेस इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे एनर्जी इनपुट फुल फ्युएल स्विचवर व्हायला पाहिजे तुमचं रेक्टॅंगल असायला पाहिजे लोड कव्हर म्हणजे डिसेंट्रलाइज पॉवर आहे एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001 प्रमाणे पॉवर कुठेही तयार करा आणि कुठेही ग्रीडमध्ये टाका फक्त त्या बिलिंग चार्जेस त्या ट्रान्समिशन लाईनचं भाडं फक्त द्यावं लागेल आणि फक्त हायड्रोला परमिशन लागतं नाहीतर डिसेंट्रलाइज पॉवरमध्ये पॉवर कुठेही करा कुठेही टाका तर हे सगळे पॉवर मॅनेजमेंटचे इंटिग्रेटेड पॉवर सिस्टीमचे सगळे सिस्टीम आता झालेले आहे हे सिलेबस मध्ये सगळ्यांना फक्त ग्लोबल वॉर्मिंग ग्रीन हाऊस इफेक्ट आणि क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम साठीच कार्य करायचे आहे आणि तुम्ही बघा की ह्या सगळ्या सगळे डिपार्टमेंट याच मार्गाला लागलेले आहे आता महाराष्ट्र एनर्जी अँड डेव्हलपमेंट आमची जी एजन्सी आहे याचं असं काम आहे की रिन्युएबल एनर्जीचा प्रचार करणे फार्मर लोकांचा जो आहे म्हणजे जो गार्बेज असतो त्यात कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ब्रिक्विटीज अँड इट इज इट कॅन युटिलाइज टू फायर इन द बॉयलर सम मॉडिफिकेशन इन द बॉयलर इज रिक्वायर्ड फ्लुइडाइज बेड कंबशन इज देअर देन टू मोटिवेट फॉर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस एनर्जी कन्झर्वेशन अँड एनर्जी एफिशियन्सी इन द इंडस्ट्री टू कॅरी आउट द ऑडिट टू सजेस्ट सम इम्प्लिमेंटेशन टू फायनान्शियल व्हायबिलिटी एज वेल एज to reduce the energy input. That is ultimately we are reducing the coal and we are reducing the emission of CO2 gas in the atmosphere. And contribution of carbon dioxide in the global warming is 54%. Baga, Chandrapur's power station, the road 60-70,000 ton kolsa jaalte. 60-70,000 ton kolsa jaalte. And yeh toh sarkar orga shiklo. की एक किलो कार्बन जर जाळायचा असेल तर किती कार्बन डायऑक्साइड पाहिजे तर कार्बनचं मॉलिक्युलर वेट 12 आहे O2चं 32 C+O2 इज इक्वल टू CO2 12+32 इज इक्वल टू 44 याचा अर्थ असा आहे की 12 किलो जर कार्बन जाळायचा असेल तर 32 किलो ऑक्सिजन पाहिजे की जो 44 किलो कार्बन डायऑक्साइड वातावरणामध्ये सोडतो तर तुम्ही 1 किलो कार्बनचा विचार केला तर 1 किलो कार्बनला साधारणतः 2.5 किलो ऑक्सिजन पाहिजे की जो 2.5 किलो कार्बन डायऑक्साइड वातावरणामध्ये सोडतो 1 किलो कार्बनला मॉलिक्युलर वेट वरून तुम्ही काढा याचा अर्थ असा आहे की जेवढं जाळतो त्याच्यापेक्षा जास्त वातावरणामध्ये तयार होत आहे 1 किलो कार्बन जाळत आहे 2.5 किलो कार्बन डायऑक्साइड तयार होत आहे आणि हा ऑक्सिजन जो आहे हा ऍटमॉस्फिअर मधून घेतो तर ऍटमॉस्फिअर नावाचा सिस्टीमच हे झालेलं आहे की आपण त्या फुकट समजतो त्या ऑक्सिजनला आणि वातावरणामध्ये 20% ऑक्सिजन आहे म्हणजे 20 किलो ऑक्सिजन साठी 100 किलो हवा पाहिजे त्याचा अर्थ 20 किलो ऑक्सिजन जर ऍटमॉस्फिअर मधून घ्यायचा असेल तर 100 किलो हवा पाहिजे तर बघा की ऍटमॉस्फिअर मध्ये 30 लाख टन CO2 पर सेकंड जात आहे 30 लाख टन पर CO2 पर सेकंड याच्यामध्ये 200 कोटी मोटारी फिरत आहे आपल्या युनिव्हर्स मध्ये 200 कोटी मोटारी फिरत आहे म्हणजे पेट्रोल आणि डिझेल बेस्ड व्हेकल तो 1500 कोटी CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये सोडत आहे 400 कोटी जो CO2 आहे तो सिमेंट इंडस्ट्री सोडत आहे स्टील इंडस्ट्री सोडत आहे आणि जो कोळसा जाळतो आपण त्याच्यापासून 1500 कोटी CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे जे ज्याला देव म्हणतो आपण ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल जे फोटोसिंथेसिस आहे तो तेच म्हणजे देव आहे C+O2 इज इक्वल टू CO2 म्हणजे फोटोसिंथेसिस आहे म्हणून कार्बन आहे म्हणून तुमचं सेल्युलोज आहे C6H12O6 आहे हे सगळे जे फूड आहे म्हणजे फळातला गर पकडा ज्वारीचं पीठ समजा इट इज बिकॉज ऑफ द फोटोसिंथेसिस आणि तो जो ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल आहे किंवा मराठीमध्ये हरित लवके ज्याला म्हणतो ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आता गुरुदेव सॉइल बद्दल त्यांचं आंदोलन चालू आहे हे सॉइल डेड झालेली आहे आपली सॉइल डेड झालेली आहे
तर या सगळ्या सिच्युएशन मधून लोक जात आहे. तर म्हणून आमचं हे मेळाचं काम आहे की एनर्जीचा प्रचार प्रसार करणे, रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देणे, आणि स्टुडंटचे काही प्रोजेक्ट असतील त्याला मदत करणे. कोणतीही ब्रँच राहो, त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे सगळं ग्लोब वाचवायसाठीच करायचं आहे. 2017 तर काही लोक म्हणतात पाणी फार कमी राहील असं म्हणतात. पाणी काही ह्युमन झालेले असेल आणि ह्युमनचे बिहेवियर चेंज झालेले असेल, म्हणजे म्हणतात की केस डोक्यावर जे 2017 आहे फार म्हणजे कमी राहतील लोकांच्या डोक्यावर. अशा बऱ्याच आहे, हे प्रेडिक्शन आहे सगळे, हे सगळे प्रेडिक्शन आहे. तर आणि निसर्गाच्या सायकल ब्रेक होत आहे, मला माहित आहे नायट्रोजनची सायकल आहे, फूडची सायकल आहे, एनर्जी मासची सायकल आहे, कितीतरी कोटी प्राणी होते सृष्टीमध्ये, ते सगळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इट इज बिकॉज ऑफ द एनर्जी. कोळसा जाळत आहे, कार्बन डायऑक्साईड जात आहे, त्याच्यामुळे रिन्युएबल एनर्जी जी आहे दॅट इज द फ्लो ऑफ एनर्जी. तर तुम्हाला माहित आहे सगळं झालं, टायडल एनर्जी, ओसल एनर्जी, सोलर एनर्जी, इट इज नॉट फिनिशिंग विथ टाइम, इट इज गेटिंग रिफिनिश्ड विथ द टाइम. ती न संपणारी ऊर्जा आहे परंपरागत, आणि त्याच्यामध्ये जॉब एम्प्लॉयमेंट तयार होतील. वॉटर सिवेज आहे, 1 kg गोबर आहे समजा, तर त्याच्यापासून 45 liter गॅस विंटर मध्ये तयार होतो आणि 55 liter गॅस हा समर मध्ये होतो, कारण का फर्मेंटेशन फास्ट होतो. गुरेढोरे पाळणे, शेणापासून गोबर गॅस तयार करणे, गुरेढोरांचं दूध आहे हे आहे, म्हणजे असं सगळं हिरवळ आणि सगळं इकॉलॉजिकल जुन्या काळासारखा बॅलन्स कर. पहिल्या काळामध्ये काय होतं की कार्बन डायऑक्साईड जेवढा इमिट होत होता तेवढे ओशन ऍब्सॉर्ब करत होते. म्हणजे 17व्या शतकामध्ये समजू आपण की पहिलं जेम्स वॅनचं युजिन आलं, तेव्हापासून औद्योगिक क्रांती चालू झाली. त्याच्यामुळे हे CO2 तुमचं 80% CO2 जो एमिशन आहे त्याचे ते इंडस्ट्रीमुळे आहे. पहिले इंडस्ट्री नव्हत्या, त्याच्यामुळे कसं झालं CO2 एमिशन आणि ऍब्झॉर्प्शन बाय द ओशन हे सायकल बॅलन्स होती. आणि 1225-1220 ज्ञानेश्वर महाराजचा काळ पाहिला तर तेव्हा तर हे एमिशन प्रकारच नव्हतं. तर म्हणून मित्रांनो मी संबोधतो आता की तुमचं हे जे सिलेबस आहे हे सगळं एनर्जीसाठी कॉन्ट्रीब्युट करते, काही मॉनिटरिंग साठी करेल, काही टार्गेटिंग साठी करेल, काही रिग्रेशन अनालिसिस करेल, काही परफॉर्मन्स गॅप मीट करायसाठी करेल, काही मॉनिटरिंग साठी करेल, काही मेकॅनिकल इनपुट साठी करेल, काही कुलिंग साठी करेल, काही हिटिंग साठी करेल, काही डिस्प्लेसमेंट साठी करेल, काही लिफ्टिंग साठी करेल. हे जे सिलेबस आहे तुमचं हे सगळे लोक कॉन्ट्रीब्युट करत आहे या इंजिनिअरिंग साठी, टू इंटिग्रेट एनर्जी इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट. तर मित्रांनो हे हा आमचा उद्देश आहे. आता मेळाच्या आमच्या कोणत्या योजना आहेत जेणेकरून फार्मर लोकांना मदत होईल, नवीन न्यू कमर्सला मदत होईल, आपले जे रिसोर्सेस आहेत शेतीचे, शेतकऱ्यांचे, आपल्या स्कॅटर्ड आहे आपल्या रुरल इंडियामध्ये, त्याच्यापासून एनर्जी आपल्याला कशी करता येईल, बायोमास पासून एनर्जी आहे आणि इंडस्ट्रीमध्ये कॉन्झर्वेशन कसं करता येईल, तर हे सगळं आमचं डिपार्टमेंट सांभाळते. आणि या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचं म्हणजे आमच्याकडे, आमच्या डिपार्टमेंटकडे मी तिथे मॅनेजर म्हणून आता 8 दिवस झालेले आलेलो आहे, आणि आमचे प्रोजेक्ट ऑफिसर आहे रोशन मानकर म्हणून. तर आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत ते सगळी माहिती रोशन मानकर तुम्हाला देते. धन्यवाद. महाऊर्जा अपारंपरिक ऊर्जा विकास आणि यातून निर्माण होणारी उद्योजकता, कोणी याच्या अगोदर महाऊर्जाचे नाव ऐकलं, महाऊर्जा मेळा वगैरे एमएसईडीसी कोण नाव ऐकलंय, महावितरण, महावितरण हे सर्वांनी नाव ऐकलं पण महाऊर्जा कधीच कोणी नाही. जी महावितरण काम करते तीच महाऊर्जाही काम करते. महाऊर्जामध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, त्याला इंग्लिशमध्ये आपण मेळा म्हणतो आणि मराठीमध्ये महाऊर्जा, कन्फ्युज नको हा महाऊर्जा आणि मेळामध्ये. महाऊर्जा 1982 एस्टॅब्लिश झाली होती, पण जसं काळाची गरज आहे आज रिन्युएबल एनर्जी, आज जशा ईव्ही आणि बाकी सर्व गोष्टी येत आहेत तशी आता महाऊर्जा उदयास येत आहे. 1982 पासून तो काही काळ दबून होती समजून चला. महावितरण जशी कन्व्हेन्शनल पद्धतीची हे करते लाईट आणि बाकी, तसं महाऊर्जा हे राज्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा विकास, त्याचा प्रचार प्रसार आणि ते कशी आपल्याला मोठी करते त्यासाठी काम करत असते. तर
आता महावृताच्या या बाबतीमध्ये खूप योजना चालू आहेत की कसं त्याला हे करायचं, की आता सरांनी परस आपल्याला सोलरचे फायदे आणि काय त्याचा म्हणजे रिन्युएबलचे काय फायदे आहेत काय सांगितलं, बरेच गोष्टी सांगितलं. चंद्रपूर हा थर्मल सिटी आहे, म्हणजे एशियातला एका काळामधला सर्वात मोठा पॉवर प्लांट इथे होता एशियाचा, आणि इथे एवढं पोल्युशन आणि बाकी गोष्टी डाटा होता. जसं सरांनी सांगितलं की एक किलो युनिट जनरेट करणं म्हणजे एक युनिट जनरेट करणं म्हणजे त्याच्याकडून आपल्याकडे 3000 किलो जूल एवढी हीट प्रोड्यूस होते ग्लोबल वॉर्मिंग आणि त्या गोष्टी सर्व गोष्टीसाठी कारणीभूत असणारे. 1.2 kg ऑफ CO2, 0.6 kg ऑफ नायट्रस ऑक्साईड NO2, 0.9 kg ऑफ कार्बन ऑक्साईड आणि 0.07 kg ऑफ SO2. ते हे सर्व हानिकारक वायू हे सर्व कोल बेस्ड आणि या कन्व्हेन्शनल पद्धतीमुळे हे होतात. आता बेसिकली महाउद्योगाच्या ज्या योजना आहेत आणि याच्यामध्ये उद्योजकता कशी निर्माण होऊ शकते, कारण ते एम्प्लॉयमेंट ही खूप मोठी आता सध्या परिस्थिती आहे, यामधून कशी निर्माण होऊ शकते आपण ते बघू. आता मी बेसिक तुम्हाला अगोदर महाउद्योगाच्या काय योजना आहेत कसं चालतंय ते सांगतो. एक ग्रीड कनेक्टेड सोलर रूफटॉप सिस्टीम, बऱ्याच लोकांच्या घरावर ते सोलर सिस्टीम लागलेली असेल किंवा लावण्याचा विचार करत असतील, जे इलेक्ट्रिसिटीने पीडित आहेत, इलेक्ट्रिसिटी वीज ज्यांना जास्त येते, ज्यांच्या घरी 5-5, 6-6 AC असतात, आई म्हणते AC नाही चालवायची, बाबा म्हणतात बिल जास्त येतो, तर त्यासाठी ऑप्शन काय, तर त्यासाठी ऑप्शन आहे ग्रीड कनेक्टेड रूफटॉप सिस्टम. ही अशी सिस्टीम आहे ज्यामध्ये आपण स्वतःची योजना स्वतःची ऊर्जा स्वतःच्या छतावर जनरेट करतो. आपल्याकडे जी ऍडिशनल ऊर्जा असते ती आपण महावितरणला देतो पर्टिक्युलर मुवमेंट साठी. आता इथे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल म्हणजे ऑल ब्रांचेसची मुलं आहेत, इलेक्ट्रिकलला कॉमन जास्त समजेल. इथे आपली स्पेसिफिक डिमांड कम्प्लीट झाली तर आपल्याकडे जी ऍडिशनल एनर्जी असते ती आपण महावितरणला पाठवतो आणि ती ग्रीड आपल्यासाठी ऍज अ बँक काम करते, स्टोरेज युनिट म्हणजे ग्रीड काम करते. त्यावेळी जी ज्यांना आवश्यकता असेल ती आपली सोलरची ऊर्जा त्यांना चालली आणि रात्री आपल्याकडे सोलर जनरेट होत नाही, तर त्यावेळेस आपण रात्री MSEBची वीज घेतो. त्यामुळे जो नेट एक्सपोर्ट होतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट जो येतो, नेट बिलिंग जी येते ती आपली नेट बिलिंग येते, त्यामुळे आपले कसे दोन स्लॉट्स जे असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात त्या रिड्यूस होऊन आपल्याकडे म्हणजे बिल शून्य होण्यास त्यास मदत लागते. आता तुमचं कॉलेजही त्याच्यामध्ये हातभार लावते, तुमच्या कॉलेजमध्ये 200 kW प्लांट इन्स्टॉल होणार आहे, तुम्ही म्हणजे दिवसाला 800-1000 युनिट तुमचा कॉलेज जनरेट करेल. त्या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असे बरेच आपण प्रोजेक्ट केलेले आहेत, चालू आहे. प्रत्येक शासकीय कार्यालय आता त्याच्यावर सोलर ऊर्जेवर कन्वर्ट झालेलं आहे. शासकीय कार्यालयाचे सर्व अडचण जी असते ती इलेक्ट्रिसिटी बिल कोण भरेल, शासनाचा पैसा महसूल यामुळे ते सर्व आपण कार्यालय जे आहेत आणि ते म्हणजे इव्हन DPC सारखा कलेक्टर ऑफिस स्वतःचं कंजम्पशन करून 30-40 हजार युनिट हा MSEBला वापस देतो, त्याच्या अडजस्टमेंट ते रेव्हन्यू जनरेट करतो. तो खूप मोठा नाही आहे पण एक कन्सिडरेबल अमाऊंट आहे रेव्हन्यू जनरेशनच्या अडजस्टमध्ये. तर असे होत आहे त्याच्यामध्ये पुन्हा इम्प्लिमेंटिंग टेक्नॉलॉजी आहेत, हायब्रिड सिस्टीम आलेली आहे विथ बॅटरी बॅकअप सिस्टीम आलेली आहे ग्रीड कनेक्टेड रूफटॉपमध्ये. तर याच्यामध्ये आपण थोडंसं पुन्हा नंतर डिस्कस करू, पहिले एक योजना कम्प्लीट करतो. त्याच्यानंतर एक सेकंड योजना आहे PM KUSUM, हा नाव खूप लोकांनी ऐकलेलं असेल. PM KUSUM ही एक सेंटरची खूप मोठी फ्लॅगशिप योजना आहे. त्यामध्ये त्याचं फुलफॉर्म असं आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं किसान ऊर्जा सुरक्षा एवं महाउत्थान अभियान असं त्याचं फुलफॉर्म आहे. याच्यामध्ये 3 पार्ट आहे, म्हणजे टोटली कार्बन एमिशन कसं करायचं. जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होते CO भारतानं त्यावेळेस ते कमिट केलं होतं की 2025 पर्यंत भारत टोटली कार्बन एमिशन आता जो 2003 झालेला आहे की टोटल शून्य करेल, कार्बन एमिशन शून्य करेल. त्याच्यासाठी हातभार 175 GW जो टार्गेट होता त्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही योजना लॉन्च केलेली आहे. त्या योजनेमध्ये 3 पार्ट आहे बेसिकली. अगोदर पार्ट ए असा आहे की शेतकऱ्यांना दिवसा पाणी देणे. आजचा महाराष्ट्राचा शेतकरी लोड शेडिंगमुळे खूप त्रस्त आहे, शेतकऱ्याला हे रात्री वीज भेटते. तर त्याच्यावर उपाय काय, तो जो सेपरेटेड AC फिडर आहे, फक्त जो शेतीला चाललेला आहे फिडर, त्या फिडरवर सोलर इफेक्ट करायचा. त्या फिडरला दिवसा त्याला सकाळी 8-5 याच्यामध्ये ज्यावेळेस रेडिएशन असेल त्यावेळेस त्याला वीज भेटेल. मग शेतकऱ्याला कसं आपण दिवसा वीज देऊ, आपल्याला 8 तास देणं त्याला कंपल्सरी आहे, 8 तासापेक्षा आपण जास्त देऊ शकत नाही, काही बाकीचे नॉर्म्स असतात. त्यामुळे
तर तो दिवसा कन्वर्ट होईल. तर याला नाव जे होतं महाराष्ट्राच्या याच्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ही चंद्रपूरमध्ये पंचाळा आहे आणि ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये गांगलवाडी अशा दोन ठिकाणी ते इम्प्लिमेंट होणार आहे. या योजनेअंतर्गत मेगावॅट लेवलचे प्लांट असतानाच होणार आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये आपल्या विदर्भावरून अमरावती आणि राळेगंज कोळंबी यवतमाळचा इथे ऑलरेडी झालेले आहेत प्लांट 16-16, 20-20 मेगावॅटचे. खूप मोठ्या प्रमाणातले हे आहे, 20 मेगावॅट सोलर जनरेशन म्हणजे आहे साधी गोष्ट नाही, मोठी हे आहे. त्यानंतर पार्ट बी मध्ये ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही लाईट पोहोचलेली नाही अशा शेतकऱ्यांना आपण सौर पंप 10% अनुदानावर, आणि ते मागासवर्गीय याच्यातले असतील प्रवर्गातले असतील त्यांना फक्त 5%. म्हणजे त्या एका पंपाची कॉस्ट 3 लाख रुपये आहे ऍव्हरेज कॉस्ट, तो पंप त्यांना फक्त 30,000 ते 25-30,000 त्यांना भेटतोय. मागासवर्गीयांना 12-12,500 तो पंप भेटतो. त्यामुळे त्याची 5 इयर मेंटेनन्स जी कंपनी आहे ती 5 वर्ष मेंटेनन्स करते. तर ज्या शेतकऱ्यांकडे लाईट पोहोचलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांना हा एक बेनिफिट होता महाऊर्जाच्या माध्यमातून. त्यानंतर पार्ट 3 असा आहे की ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अद्याप म्हणजे ज्यांच्याकडे शेत आहे पण पडीक जमीन पडलेली आहे त्यांना त्याच्या याच्यावर पॉवर प्लांट टाकायचे छोटे छोटे, जसे धुरे असतात शेतामध्ये धुरे असतात किंवा जी अनयुटिलाइज स्पेस असते ज्याच्यावर आपण कधी पीक घेत नाही अशा ठिकाणी त्यांना आता सोलर पॉवर प्लांट टाकायचा असेल आणि ती प्लांट टाकल्यानंतर जी जनरेट होणारी वीज आहे तो शेतकरी तिथनं विकू शकतो आणि तिथनं तो एक चांगला मुनाफा आणि बाकी गोष्टी तो कमवू शकतो. या दृष्टिकोनातून 5 योजना आहे ती लवकरच महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट व्हायला स्टार्ट होईल. त्यासोबतच मेळाची अमृत योजना आहे, प्रत्येक शहराचा ग्रामीण पाणी पुरवठा योजना जी आहे ती किंवा शहरांची पाणी पुरवठा योजना ही लवकरच शासन सर्व सोलरवर इम्प्लिमेंट करणार आहे आणि सोलरवर स्विच करणार आहे. त्याच्यानंतर सौभाग्य योजना एक अशी शासनाची योजना फ्लॅगशिप योजना आहे, त्यामध्ये ज्या घरापर्यंत लाईट पोहोचलेली नाही अशा घरांना आपण छोटे कंदील्स म्हणण्यापेक्षा एक होम लाईटिंग सिस्टीम ज्याच्यावर एक टीव्ही म्हणजे भामरागड सारखे जे अतिदुर्गम तालुके आहेत तिथपर्यंत लाईट नेणे शक्य नाही आहे आणि ते फायनान्शियली वायबलही नाही काही ठिकाणी. म्हणजे पाडे असतात, 5 घर असतात, 5 घरासाठी 20 लाखाचा इन्फ्रा टाकणं, 50 लाखाचा इन्फ्रा टाकणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे शासन त्याच्या लोकांना 50-50 हजार सिस्टीम दिले, त्यामध्ये एक छोटा डीसी फॅन असतो, 5 LED लाईट्स असतात 5 वॅटचे, त्यानंतर एक छोटी टीव्ही त्यांना लावायची असेल, मोबाईल चार्जिंग सॉकेट, असे जे आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी आपण ती योजना चालू आहे. भामरागड सारख्या आता यावर्षी रिसेंटली 33 घरांचं विद्युतीकरण एका म्हणजे 15 दिवसाअगोदरच कम्प्लीट झालेलं आहे. चंद्रपूरला असे आपल्याकडे एकही पाडे नाही आहेत, त्यामुळे म्हणजे MSME चंद्रपूरला पोहोचलेली आहे, पण गडचिरोली सारख्या ठिकाणी अशी ही योजना खूप बेनिफिशियल आहे. त्याच्यानंतर सोलर वॉटर हीटर सर्वांना माहिती आहे, पुन्हा एक योजना अशी आहे आता एक जे मी अगोदर सांगितलं GCLT म्हणजे बायोगॅस बायोमॅस सरांनी खूप सांगितलं डिटेल मध्ये, त्यापेक्षा आपण एक GCLT वर हे करू. GCLT म्हणजे बेसिकली हा सध्याचा हॉट टॉपिक आहे आणि हा इम्प्लिमेंटिंग स्टेजवर म्हणजे इम्प्रुव्हिंग स्टेजवर आहे, म्हणजे याच्यामध्ये दिवसेंदिवस त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे. डीसी ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी आली आहे, अगोदर थिन फिल्म टेक्नॉलॉजी होती, त्यावर पॉलिक्रिस्टलाइन झाली, आता मोनोक्रिस्टलाइन झाली, मोनोपर्क आले, बायफेशियल पॅनल आले, टेक्नॉलॉजी इम्प्रुव्हमेंट होत आहे. अगोदर ही कॉस्ट जी होती पर पॅनलची पर वॅट 40-45 रुपये जायची 4-5 वर्ष अगोदर, आज ती 16 रुपयापर्यंत रिड्यूस झाली, कोरोनाच्या महामारीमुळे ती पुन्हा 21 वर्षावर गेली आहे, पण टेक्नॉलॉजी इम्प्रुव्हमेंट होत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला उद्योगाचा एक चांगला बोस्ट भेटू शकतो. 2019-20 मध्ये सबसिडी प्रोग्राम चालू झाला होता, प्रत्येक घरावर जे लावणार असतील त्यांना 30% सबसिडी भेटत होती, त्यामध्ये नागपूर विभागाअंतर्गत 800 स्टार्टअप चालू झाले होते मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे. 800 स्टार्टअप म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही 5 पकडलं तरी 4,000 लोकांना तितका रोजगार मिळाला होता. त्यामधून स्टार्टअप असा असतो कोणी सर्वाईव्ह करतो कोणी सर्वाईव्ह करत नाही, पण हे एक चांगला चान्स आणि तो एक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची पुन्हा आता 1 तारखेला त्याचं सेंट्रलचं पोर्टलचं उद्घाटन होणार आहे, पुन्हा 40% सबसिडी आली की रेसिडेन्शियल सेक्टरला बूस्ट होतं. पुन्हा गव्हर्नमेंटने स्टार्टअप्सला बूस्ट करण्यासाठी MSME अंतर्गत 10% हे आहे, म्हणजे डायरेक्टली जो स्टार्टअप असतो तो डायरेक्टली एंट्री करू शकतो, म्हणजे मोठे जे कामं असतात त्या कामामध्ये डायरेक्टली 10% त्यांना काम स्टार्टअप्सना अलॉट करणं आहे. मुद्रा लोनच्या अंतर्गत 10% आहे, अशा बऱ्याच योजना आहेत.
बाकी तुम्ही याचा विचार करावा आणि हे प्रचलन कसा तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे रिन्युएबलचं मला तर महत्व म्हणजे सांगणं काही योग्य वाटत नाही, कारण सर्वांना काही गोष्टीचं महत्व माहिती की रिन्युएबल किती आवश्यक आहे, काय आवश्यक आहे. सर्व आपण टेक्नोपार्ट्स आहोत आणि आपल्याला या गोष्टी सर्वांना म्हणजे आयडिया आहे की रिन्युएबलचे काय महत्व असणार आहेत आजकाल ईव्ही आणि बाकी गोष्टी. धन्यवाद. सर जसं की तुम्ही म्हटलं होते की तुम्ही आपल्या शेतामध्ये ऊर्जा प्लांट वगैरे टाकू शकता, तर तो ऊर्जा प्लांट आम्ही आमच्या शेतामध्ये टाकल्यावर आम्ही ते वीज कोणाला विकू हे सांगू शकता का? त्या प्लॅन साठी जरी मिनिमम फंड वगैरे काही प्रोव्हाइड करते की आपल्याला स्वतः ठीक आहे सर, धन्यवाद. अजून कोणी? काही डाऊट्स असते ते विचारून घे परत. फ्रिक्वेन्सी मॅचिंग बद्दल काय आम्ही तो आहे की मुंबई चॅनल प्रोजेक्ट केला होता. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅच दॅट फ्रिक्वेन्सी व्हेन यू आर फीडिंग इट टू ग्रीड, यू हॅव टू मेंटेन दॅट ग्रीड फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट प्रिकॉशन्स वर यू आर टेकिंग रिगार्डिंग दॅट फ्रिक्वेन्सी मॅचिंग? So, very good question. You know, nowadays there is a national grid, a southern grid, western grid. So many grids are connected to each other. South grid, there is a less industrial area. So their frequency is more. Means frequency is more, less load on the grid. On north side, there is a so much crowded industrial area. So their grids are loaded. So their frequency is somewhat less. By fraction, 50 is the maximum limit. So we have to synchronize the transmission line also. So there is a 116 station at Bhadravati, nowadays at Devri also. So with the inverter, from AC to DC and then DC to AC of required frequency. Once the two transmission line is synchronized, the frequency of the whole country becomes same. But that apparatus is called synchronizing mechanism is there. So DC to AC, then AC to DC. Once that line is synchronized, that gets isolated. That equipment gets isolated. So one again question is that there is a two types of power required. Active power and reactive power. So active power, that is the power which is required to perform the work. So that is fed by the mechanical input. And the power which is required to create and maintain the magnetic field in the machine, that is the reactive power, VI sin phi, that is fed by varying the excitation.
So what happens with DC when we are getting the DC from the plant, solar plant? Solar plant produces DC. DC. We have to again convert it into AC and then synchronize with the grid. But what happens here nowadays, cost of synchronizer, DC optimizer, then DC to AC, inverter cost, you know, various type of inverter cost. So that is tedious one. So nowadays what happened? We are using DC motor directly for the agriculture purpose. So whatever the power produced by the solar panel, it will fed to the motor directly. That is the DC motor. DC motor. DC motor will provide the mechanical energy against pumping head, and it will give the pumping power required for the lifting power. But the question, sir, question is how to synchronize DC. So there is an inverter. There is an inverter, and it will be synchronized. It will be synchronized. But at 6 p.m. or 5:30 p.m., there is no solar radiation. So there is a chances that the power may come back from the grid towards the inverter. So there is a reversal, a diode is there, in the big farm, reversal diode is there, which will protect the reversal of power. But from 8 to 4 p.m., 8 to 5 p.m., that is the solar window, the maximum solar radiation we are getting in that period. And in the universe, the India is having maximum solar window, maximum solar window. 80% of the power is captured during 8 to 4 p.m. 80% of the radiation power. So there is a plant, DC plant. In Chandrapur, there is a 5 megawatt plant at Ambora in Urjanagar. 1 plus 2 plus 2. Previously, it was ultra thin. That is provided by the Bowser gear. After that, there was a monocrystalline. A polycrystalline. Nowadays, the latest technology is monocrystalline with DC optimizer. That is the maximum efficiency it will offer. That is the fill factor is maximum, that the area under the core utilizes, and the tracking method is like that. We can capture the maximum solar radiation by tracking. That theta angle is getting very at the, you know, solar physics. There are so many angles associated with the solar physics. Hour angle is there, tilt angle is there, azimuth angle is there, angle of declination is there. Because sun is fixed and earth is rotating. So to compensate that, we have a solar radiation always perpendicular to the panel, so that tracking is given. But once the DC is produced, it is with the inverter, it is converted into AC, but of required AC. That is the thyristor that the gate pulse which is given to the SCR is adjusted in such a way that it will sense the frequency of the grid cost, and then it will produce the output of AC of that same frequency that set is synchronized. So that equipment is already, it is contained in the inverter. That is already in the inverter. इतनी आपल्याला सिंक्रोनाइज करायची परमिशन असतं. लो टेंशन लाईनला पण सिंक्रोनाइज करू शकतो आपण. लो टेंशनलाच करतो की 6.11 केव्ही 400 केव्हीला अजून सिंक्रोनाइज केले नाही आपण. पण आपण 11 केव्ही 6.6 केव्ही एलटी केव्ही याच्यासोबत आपले प्लांट आपण सिंक्रोनाइज करतो बाय मेकिंग द फ्रिक्वेन्सी. थँक्यू सर. एनी क्वेश्चन? सर, फॉर एग्जांपल अगर कुछ स्टूडेंट्स को मुझे स्टार्टअप करना हो, कोई जगह लेके सोलर पैनल लगाना, तो अगर वो वर्थ इट होगा, मतलब एक पैनल को लगाने के लिए कितना खर्चा आएगा और अगर उसमें से हमको कितना आउटपुट मिल सकता है, तो ये कुछ कर सकते हैं.
एरिया यू नो देर इज अ वन सोलर कॉन्स्टंट 1365 वॅट पर मीटर स्क्वेअर इट इज अवेलेबल इन द म्हणजे आउटसाइड द ऍटमॉस्फिअर इट इज आउटसाइड द ऍटमॉस्फिअर दॅट इज सोलर कॉन्स्टंट अवेलेबल बट आवर लोकेशन इट इज डिपेंड बाय द लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूड Once we are getting the solar radiation, it is in our country, it is assumed that, particularly in the Vidarbha area, 800 watt per meter square, we are getting the solar radiation. We are not interested in the heat gradient, we are interested in the radiation. Asha vela apan solar plant generate karte, khub nahi karnatan karte. Ab the ray madhi interest, solar radiation is important. Ani Gujarat cha bhaga madhe, 1000 to 1100 watt per meter square. वॅट पर मीटर स्क्वेअर आणि बघा आउटपुट किती पाहिजे आणि इनपुट आहे सोलर रेडिएशन तो सोलर पॅनलची एफिशियन्सी किती आहे 24-25% आता पवई आय आय टी ला एक डिपार्टमेंट आहे की सेमी कंडक्टर ते मॉडिफाय करत आहे फॉर गेटिंग द मॅक्सिमम एफिशियन्सी तुम्हाला माहित असेल चेतन सिंग सोलंकी त्यांचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे पवई आय आय टीचे सोलर सेक्शनचे तर ते सेमी कंडक्टर मॉडिफाय करत आहे तर एरिया किती लागते तर मोठा मोठी फिजिक्स बाजूला ठेवलं तर साधारणतः 1 किलोवॅटचा प्लांट जर आपल्याला करायचा असेल तर साधारणतः 100 स्क्वेअर फीट लागते 100 स्क्वेअर फीट 10 by 10 पर 1 किलोवॅट आणि बघा सोलर रेडिएशन सकाळी 8:30-8 चालू होते संध्याकाळपर्यंत तर असं मानलं गेलं की 1 किलोवॅटचा प्लांट हा एका दिवसामध्ये 4 युनिट जनरेट करतो 4 युनिट जनरेट करते आणि बॅटरी जर हे असेल बॅटरी बॅकअप असेल तर 3.5 युनिट जनरेट करते लॉसेस वगैरे 4 युनिट जनरेट करते 1 किलोवॅटचा त्याला लागते 100 स्क्वेअर फीट जागा आणि 1-4 युनिट एका आणि वर्षाचे सनी डेज 365 डेज आपला एका वर्षाचे पकडले तर आपण सनी डेज 320 पकडतो 320 डेज पर एनम टोटल सनी डेज तेवढे आपण पकडतो 320 डेज तर यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येते साधारणतः 25 किलोवॅटचा प्लांट असेल तर 320 × 4 × 25 तेवढे युनिट तो जनरेट करेल एवढे युनिट जर कोळशाने केले असते तर त्या युनिटला 0.78 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे तेवढा कोळसा कमी लागेल आणि तेवढ्या युनिटला जर 1.2 न गुणलं तर तेवढा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड जाईल म्हणजे रफ दॅट इज द रफ थंब रूल बट एज फार एज द सोलर फिजिक्स इज कन्सर्न सो देर आर सो मेनी फॉर्मुलाज अँड असोसिएटेड इन द सोलर इंजिनिअरिंग सो बट फॉर जनरल पर्पज वी आर युजिंग द थंब रूल बट एज अ स्टुडंट ऑफ सोलर सायन्स सो देर आर सो मेनी डेरिव्हेशन सो मेनी अँगल्स सोलर थर्मल इज देअर सोलर फोटोव्होल्टिक इज देअर For photovoltaic, there is a barrier potential is also there, how photons are absorbed and how it is creating a kinetic energy against barrier potential, how you are getting the output energy in the output circuit, what is the field factor, what is the tracking factor. There are so many things. So that subject is also included in some engineering colleges, electrical engineering, solar physics, that subject is there. And that is for the junction, solar junction, photon getting converted into kinetic energy and once the electrons are excited at the junction against barrier potential, it will give DC output in the outer circuit. So your answer is 1 kilowatt plant la 100 square foot jaga paije ani eka divsacha te 4 unit generate kar ata apna plant gharcha kasa design karna eka varshacha bill ghyaycha एका वर्षाचं सगळे युनिट जमा करायचे आणि त्याला 12 डिवाइड करायचं तर तुम्हाला एक ऍव्हरेज युनिट मिळेल आणि मग पहा तुम्हाला किती लागते 1 किलोवॅट 4 युनिट जनरेट करते समजा 320 आलं एका आठवड्या महिन्याचे त्याला 4 ने भागा तेवढ्या किलोवॅटचा तुम्हाला प्लांट लागेल असं तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता मग ऍरे लोड आहे ऍक्च्युअल लोड आहे ऍरे लोड आहे बॅटरी लोड आहे चार्ज एफिशियन्सी आहे सोलर रेडिएशन आहे हे सगळे फॅक्टर कन्सिडर करून यू कॅन फाइंड द टोटल एरिया तर हे सगळं कन्सिडर करूनच तू 1 किलोवॅटला 100 स्क्वेअर फीट आणलेला आहे
रफली तर चांगला क्वेश्चन होता. अजून काही विचारा तुम्हाला काय क्वेरीज आहे. तर 1 किलोवॅटच्या प्लांटला ते मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेसची जी कॉस्ट आहे ते 2 वर्षापूर्वी 38,000 per kilowatt त्याची कॉस्ट होती. आता थोडी ती वाढली आहे 40-42-45,000 rupees per kilowatt कॉस्ट. पण तुम्ही पेबॅक पिरियडचा जर विचार केला तर इम्प्लिमेंटेशन कॉस्ट डिवाइड बाय द कॉस्ट ऑफ सेव्ड एनर्जी पर एनम तर तुमचे पैसे म्हणजे एका वर्षाच्या आताच वापस निघतात त्या पॅनलच्या कॉस्ट. आणि आता आम्ही त्यांच्याशी गेलो होतो मानकर साहेब आणि मी हे जे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर आहे त्यांच्या याला ते जे डीपीसी जे असिस्टंट डीपीसी म्हणजे जिल्हा नियोजन कक्ष जो आहे त्याच्यावर त्यांचं बिल काही वर्षाचं 20 लाख रुपये येत होत. ते म्हणते की झिरो झालं आमचं बिल आता 20 लाख. आता त्यांच्याकडे आमचा 50 किलोवॅटचा प्लांट आहे तर झिरो बिल झालेला आहे त्यांचं बघा. म्हणजे तर पे बॅक पिरियड हा इतका कमी आहे की तुमची पॅनलची कॉस्ट तुमची निघून जाते आणि मग कोळसा तेवढा वाचेल. आणि लोड कर्वचा जर विचार केला तर लोड कर्व ही नेहमी रेक्टॅंगल असलेली चांगली. एरिया अंडर द कर्व डिवाइडेड बाय एरिया ऑफ दॅट रेक्टॅंगल व्हेन द मॅक्सिमम डिमांड रिमेन्स कॉन्स्टंट. तर लोड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर हे जेवढे जास्त तेवढे कॉस्ट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड इज लेस तेवढी लेस. तर तुमच्या डायव्हर्सिटी लोडची आणि लोड फॅक्टर जास्त असेल तर तुमची कॅपॅसिटी कमी लागते कमी सांगते. आणि डायव्हर्सिटी आणि लोड तुम्ही कसं अचीव कराल तर बाय इट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द डिमांड साइड मॅनेजमेंट. दॅट इज वन टेक्निक इज देअर पीक क्लिपिंग हेवी फिलिंग लोड कर्व जनरेशन कंटेनमेंट ऑफ द अननेसेसरी लोड शिफ्टिंग ऑफ लोड फ्रॉम पीक टू ऑफ पीक. देर आर सो मेनी मेथड. म्हणजे कसं आहे काही दुकानं रात्री चालवावं लागेल काही मॉल रात्री चालवावं लागेल काही इंडस्ट्री रात्री चालवावं लागेल काही दिवसा चालवावं लागेल जेणेकरून देर इज अ कंटिन्युअस सप्लाय म्हणजे डिमांड सप्लाय इन दी बॅलन्स. पण आता काय होतं की मॉर्निंग पीक आणि इव्हिनिंग पीक आणि रात्रीला काहीच नसतं रात्रीला लोड नसतं म्हणजे मिनिमम असतं त्यावेळेला पॅकिंग डाऊन करावं लागतं सेटचं थर्मल प्लॅन मध्ये पॅकिंग डाऊन करावं लागतं. आणि पॅकिंग डाऊन करताना रिएक्टिव्ह शेअरिंग वाढतं कारण का प्रपोर्शनेट मेकॅनिकल इनपुट कमी नाही होत तर रिएक्टिव्ह शेअरिंग तुमचं वाढल्यामुळे तुमचं मॅग्नेटायझिंग करंट वाढतो आणि तुमचा पॉवर फॅक्टर कमी होतो. आणि पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर यु नो करंट वाढतो आणि करंट वाढलं की लॉसेस वाढतात कॉपर लॉसेस वाढतात आणि लाईनचे लॉसेस वाढतात. म्हणून तो पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून डिसेंट्रलाइज पॉवर ऍट डिफरंट प्लेसेस इफ इट इज फेड फ्रॉम द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वी कॅन हॅव अ कंटिन्युअस रेक्टॅंगल लोड पॅटर्न बेनिफिशियल फॉर द कंट्री फ्रॉम इकॉनॉमिक्स एज वेल एज एन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. थँक्स. सर थोडासा त्रास देतो 2 मिनिटं घेणार मी जास्त वेळ नाही घेणार. सर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न असा आहे. प्रश्न म्हणजे मदतच मागतो निर्णयाचे अंडर एनर्जी ऑडिटर या फील्डमध्ये जर आपल्याला काही करिअर करायचं असेल काही प्लॅटफॉर्म इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग इंटर्नशिप असं काही असेल तर जरा मला मार्गदर्शन देईल. एनर्जी प्रमाणे किती खोलीवर पाणी आहे वॉटरचा डिस्चार्ज किती आहे तर डिस्चार्ज इंटू हेड तर मीटर क्यूब पर सेकंद इंटू डिलिव्हरी हेड मायनस सबशन हेड इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तुमचं डेन्सिटी ऑफ द वॉटर अशा प्रकारचे पंपाचे प्रोजेक्ट आहे काही स्मॉल पंपाचे प्रोजेक्ट आहे. सरांनी केलं होतं प्रोजेक्ट की ग्रीड कनेक्टेड आणि आपला सोलरचा पॉवर त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटरच्या रिलेटेड मॅटलॅबवरही करता येतात प्रोजेक्ट मॅटलॅबवर पण करता येतात. आणि मग फ्युचरमध्ये एवढं जर डिसेंट्रलाइज पॉवर आणि रिन्युएबल एनर्जी येईल मार्केटमध्ये तर बऱ्याच लोकांनी व्हाईट कोलचे म्हणजे अचलपूर साईडला तर खूप प्लांट टाकलेले
आता तर कंपल्सरी झालेलं आहे की काळी कचरा कॉम्प्रेस करून सेल करायचा. आता तर त्यांनी थर्मल पॉवर प्लांटला पण 10% बायोमास जाण्याला सांगितलं की कोळशा बरोबर शेतातला काळी कचरा फण आहे, कुराटे आहे, पराटे आहे, सगळे ते जाळायचं. तर अशा प्रकारची होती, अशा प्रकारची तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही एखादं बायोमासच्या रिलेटेड एनर्जी ही सर्वांची आहे, इंटरडिसिप्लिनरी आहे. ते गाव आहे त्याच्यामध्ये बैल किती आहे, म्हशी किती आहे, गाई किती आहे, त्याचं ईळ म्हणजे वी कॅन हॅव अ टोटल गोबर कलेक्शन पर डे. सो वी कॅन कॅल्क्युलेट द टोटल मिथेन गिव्हन बाय द बायोमास प्लांट. आणि मिथेन मध्ये 54% कार्बन आहे, तर त्याच्यापासून एनर्जी मिळवायची असेल तर एनर्जी ऑडिट मध्ये हे सगळे सिलेबस मध्ये आहे. एनर्जी ऑडिटरचा जो चौथा पेपर आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे. हे गाव आहे, तिथे इंडस्ट्री आहे, त्याने इंडस्ट्री आता बंद करायचं ठरवलं आहे आणि स्वतःचा पॉवर वापरायचं ठरवलं, तर इकॉनॉमिक्स काढावा त्याची. असे रिलेटेड प्रोजेक्ट आहे. आयटी वाले पण कॅल्क्युलेशन साठी प्रोजेक्ट करू शकता. इलेक्ट्रिकल वाले जसं BLDC मोटर आहे, एनर्जी कन्झर्वेशनचे प्रोजेक्ट आहे, ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस आहे, ऑल डे एफिशियन्सी आहे ट्रान्सफॉर्मरची. किंवा इंडक्शन मोटर मध्ये आता जे पॉवर मध्ये सिलिकॉन स्टीलचे ऐवजी नाऊ यू आर युजिंग अमॉर्फस मटेरियल फॉर द पॉवर. तिथं तुमचे हे आहे, तुमचे पॉवर लॉसेस कमी झालेले आहे, आयर्न आणि हिस्ट्रेसिस लॉसेस 70% एफिशियन्सी वाढलेली आहे ना. लोडिंगच्या रिलेटेड आहे, एनर्जी एफिशियंट मोटर आहे, एअर गॅप चेंज केली तर कमी केली तर तुमचा मॅग्नेटायझिंग करंट कमी होतो, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. मोटरचं कुलिंग आहे, मोटरचं कुलिंग आहे, त्याच्या रिलेटेड काही प्रोजेक्ट असे. म्हणजे ही तुमची आयडिया आहे, तुमच्या मनामध्ये एक असा पल्स आला तर वी कॅन प्रोव्हाइड द इनपुट फॉर दॅट. सो एनर्जी कन्झर्वेशन अँड एनर्जी ऑडिट ऑफ द इंडस्ट्री इट इज ऑल्सो वन ऑफ अवर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मेडा. सो वी विल गिव्ह द डेफिनेटली असिस्टन्स टू यू. वी विल कम कंडक्ट सम वर्कशॉप ऑल्सो इन द फ्युचर सर. सो वी विल प्रोव्हाइड फॉर द मेकॅनिकल स्टुडंट, फॉर द इलेक्ट्रिकल स्टुडंट. सो एनी ब्रेन स्टॉर्मिंग क्रिएट सम आयडिया, सो दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू प्रोजेक्ट. आर प्रोजेक्ट शुड बी सच दॅट इट शुड बी बेनिफिशियल फॉर द कंट्री, त्यालाच आपण प्रोजेक्ट म्हणतो. तर असं आम्ही नक्की करू. आणि आता हे आता आता हे झालेलं आहे चालू. तर मेळा तशी तर सरांनी सांगितलं की 1982 आहे, पण त्याची स्पीड आता 1.5 वर्षामध्ये जास्त वाढलेली आहे. तर आम्ही नक्की मदत करू, तुमचे आयडिया असेल तर आम्ही इनपुट नक्की देऊ. सरांनी एक एनर्जी ऑडिटर रिलेटेड स्पेसिफिक क्वेश्चन विचारलं होतं. ज्यालाही एनर्जी ऑडिटर किंवा एनर्जी मॅनेजर सेक्टरमध्ये जायचं त्याला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे कंपल्सरी. त्याची एक्झाम दरवर्षी BEE ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी कंडक्ट करते. ते दरवर्षी देत असतात आणि आपल्याला 4 पेपर्स असतात. पहिले 3 पेपर काढले की एनर्जी मॅनेजर बनतात आणि 4th पेपर काढला तर एनर्जी ऑडिटर. 4th ओपन बुक कॉम्पिटिशन आणि सर हे पहिल्या बॅच ऑडिटर आहेत. आणि सरांचा एक दुसरा एक मोठा हे आहे की असं जसं इथे थर्मल बॅकग्राऊंडचे सर्व लोक म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल थर्मल बॅकग्राऊंड मध्ये असतात. सर कोराडी ट्रेनिंग सेंटरला म्हणजे 16 वर्ष त्यांनी टीचिंग केलेलं आहे. म्हणजे अदानी पॉवर प्लांटचे लोक काम करतात किंवा महाजन को जे थर्मल मध्ये काम करतात त्यांना सर हे टीचिंग करतात. सरांचा हा उपयोग होऊ शकतो सर तुम्ही सांगितलं. आणि ॲज पर सोलर कन्सर्न आपण पाहायचं कोणाला जे प्रोजेक्ट्स पाहायचे चंद्रपूरमध्ये जे लागलेले आहेत जसं आपण सांगितलं DPCला आहे, आपण सर्व वस्तूच केलेले आहेत. डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहे म्हणजे जो एक पेबॅक पिरियड आहे मी काही सांगत विसरून गेलो. हा जो सोलरचा लाईफ असतो ती 20 वर्ष असतो. म्हणजे तुमची MSEB आज त्यांनी तुमच्यासोबत हे केली PPA बनवला तर 20 वर्षाचा पॉवर घेतीलच तुमच्या. आणि तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती तुमची 3.5 वर्षात मिनिमम येऊन जातात. आपण सर सर्व हॉस्टेल्स आणि आपण ते केलेले आहे. 3.5 वर्षात त्यांची इन्व्हेस्टमेंट लिहून आता सर्वेकडे शून्य दिलं. म्हणजे इव्हन अगोदर फिक्स चार्जेस पेड करायचे असतात तेही आता त्यांना पेड नाही आवश्यक पण रिड्यूस होते. ते 16 वर्ष तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इलेक्ट्रिसिटी हे करू शकता. आणि पैशापेक्षा जो आपण आपल्या पर्यावरणाला हातभार लावतो CO2 इमिशन कमी करून हा खूप मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये पडतो. सोलर रेडिएशन जे आहे ते 3.18 × 10^24 जूल्स पर एनम एवढी सोलरची एनर्जी आहे. म्हणजे 1.3.18 × 10^24 जूल्स पर एनम. म्हणजे बघा
की हे 50 ते 60 पट आहे फॉसिल फ्युएलच्या जाळलेले आणि शिल्लक असलेले एवढी एनर्जी आहे. त्याचं 0.005% तरी कॅप्चर केलं तर एका दिवसाची एनर्जी सोलर जी आहे हे एका वर्षभर पुरते. सो सन इज ट्रीटेड ऍज अ गॉड म्हणून देव म्हटला गेला असलं पाहिजे सूर्याला. ओके नाउ आय रिक्वेस्ट डॉक्टर देशपांडे सर टू प्लीज वोट अ वोट ऑफ थैंक्स फॉर टुडेज प्रोग्राम. अतिशय सुंदर उपयुक्त माहिती या दोन वक्त्यांनी दिलेली आहे. त्याच्यातलं आता किती आपण घ्यायचं आणि किती सोडून द्यायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला सरांनी सांगितलं आम्ही सांगतोय आपल्या चंद्रपूरच्या आपल्या गव्हर्नमेंटमध्ये 200 किलोवॅटचा प्लांट आपण मेन बिल्डिंगवर बसवलाय. 2 ते 3 महिन्यात तो प्लांट आपला सुरू होतोय. या प्लांटवर कित्येक मुलं सगळ्या ब्रँडचे मिळून कित्येक प्रोजेक्ट आपण करू शकतो. तर माझी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की पर ब्रँच यूजी लेवलचे कमीत कमी 3 ते 4 ग्रुप. आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकलची एक सुंदर काचाची लॅब आहे. त्या लॅबचा फायदा घेऊन आपल्याला तुम्ही तुमचे प्रोजेक्ट असे निवडा की जे तुम्हाला थेरॉटिकल प्रोजेक्ट घेऊ नका. कॅल्क्युलेशन घेऊन हार्डवेअर प्रोजेक्टच्या जास्त मागा लागा. इट विल व्हेरी युजफुल फॉर यू. अतिशय सुंदर माहिती दोन्ही सरांनी आपल्याला दिली आहे. बिग क्लॅप फॉर देम प्लीज. आजच्या या छोटे खाणी समारंभात मी म्हणेल दोन्ही सर मानकर सर आणि ओंकार सर हे दोघेही ऍक्च्युली आपलं सहभागास्ता करायचं ठरलं होतं पण त्यांचं इतकं बिझी शेड्यूल असतंय सध्या की मग आपण ते पुन्हा त्यांना काम निघाल्यामुळे 3 वाजता आणि ते बरोबर 3 म्हणजे 3 या ठिकाणी आले आहेत. तर मी दोघांचेही संस्थेच्या वतीनं संस्थेच्या प्राचार्यांच्या वतीनं आभार मानतो. श्री राजूरकर सर विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांनी असे सर्व पुढाकार घेऊन अतिशय कमी वेळामध्ये हे सर्व घडवून आणलेलं आहे आजचं समारंभ. तर त्यांचेही आभार मानतो. श्री बागडे सर त्याच्यानंतर माघाडे सर यांनी धवस सर साखरे सर यांनी आपली उपस्थिती घेऊन आज या समारंभात हजर झालेले आहेत. त्यांचे आभार मानतो. ही जी आमची टीम काम करते पडद्याची हे खरे आमचे मदतनीस आहेत की हे लोक नसतील तर मी स्वतः येऊन मला नाही माईक लावता येत आलो कसा जोडायचा आणि कुठं जोडायचा पीएनजी झालं तरी. तर हे लोक जे खरी मदत करतायत त्यांचे आभार मानतो. अँड लास्ट बट नॉट लिस्ट तुम्ही लोक एवढ्या प्रचंड संख्येने कमी वेळात तुम्हाला सांगून हजर झाला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक फीडबॅक फॉर्म आम्ही शेअर करू ठीक आहे. मला फिलअप करून